नमस्कार, पाहूयात आत्ताची महत्त्वाची बातमी. हडपसर येथील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये हृदयविकारासाठी उपचार घेत असणाऱ्या श्री सिद्राम कामन्नाथ दोडमणी यांच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार व रुग्ण हक्क परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीअंती हॉस्पिटलच्या व्यवस्थापकाला निवेदन देण्यात आले. पुणे महानगरपालिकेचा शहरी गरीब योजनेचा 2 लाख रुपये निधी रुग्णास मिळालेला असताना तो नाकारून, तसेच मुख्यमंत्री सहाय्यता निधी नाकारून रुग्णाने फक्त रोख रक्कम भरावी, अन्यथा रुग्णास सोडणार नाही असे म्हणून रुग्णास डांबून ठेवले आहे, असा आरोप रुग्ण हक्क परिषदेच्या प्रांताध्यक्ष महाराष्ट्र राज्य उमेश चव्हाण यांनी केला आहे. पैसाअभावी रुग्णास डांबून ठेवणे हे बॉम्बे नर्सिंग ॲक्टचे उल्लंघन करणारे आहे. तसेच आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने सूचित केलेल्या मानवी मूल्यांचे व मानवी शरीराचे व्यापारीकरण अवमूल्यन करणारे आहे, असे मत उमेश चव्हाण यांनी प्रेस9 न्यूजसोबत बोलताना सांगितले आहे. सह्याद्री हॉस्पिटलकडून वारंवार अशा तक्रारी घडत आहेत असे देखील सांगण्यात येत आहे. मुळात श्री सिद्राम कामन्ना दोडमणी यांना डांबून ठेवल्याने आमच्या संतप्त भावना तीव्र आहेत. या बाबीचा निषेध हॉस्पिटलच्या मुख्यद्वारासमोर रुग्ण हक्क परिषदेच्या वतीने ठिय्या आंदोलन करून करण्यात आले. प्रेस9 न्यूजसाठी राकेश वाघमारे, पुणे. प्रशासनात तुमची बैठक झाली, बैठकीत काय निर्णय झाला का? ना, म्हणून एक गोष्ट अशी आहे याच्यामध्ये की आम्ही आज या ठिकाणी आंदोलन करण्याचं ठरवलं. त्याच्या आधी पुणे कमिशनर ऑफिसला एक पत्रक दिलं, शिवाजीनगर कोर्टामध्ये आमच्या कार्यकर्त्याने एक पत्रक दिलेलं आहे, आणि उद्या जे आंदोलन होतं ते तातडीने आम्हाला आज याच्यासाठी करावं लागलं की हॉस्पिटलने याच्यामध्ये इगो त्यांचं तयार केलेलं आहे, आणि त्यांच्या इगोच्या पायी त्यांनी आजपर्यंत या रुग्णाला वेठीस धरलेलं आहे. त्या रुग्णाचं नाव आहे सिद्राम कामन्ना दोडमणी. या व्यक्तीच्या नावे 1 रुपयाची मालमत्ता नाही किंवा स्वतःचं घर असं काही नाही आहे. या व्यक्तीकडं काय म्हणतात त्याला, कुठल्याही पद्धतीची प्रॉपर्टी नाही आहे, संपत्ती नाही आहे, आणि असं असताना देखील हार्ट अटॅक येणं हे त्याच्या हातामध्ये नव्हतं. जसं अपघात होणं हे हातामध्ये नसतं, तसंच अटॅक येणंसुद्धा नसतं, परंतु हार्ट अटॅक आल्यानंतर तातडीने या ठिकाणी त्यांना त्यांच्या कुटुंबियांनी दाखल केलं. त्यांच्या सुनबाई आहेत शीतल दोडमणी, तर त्यांनी या ठिकाणी दाखल केलं. त्यांची कुठलीही प्रॉपर्टी नसताना समाजातून किंवा वेगवेगळ्या स्तरातून त्यांनी 50,000 रुपये उभे केले. आजच्या काळामध्ये किंवा मंदीच्या काळामध्ये एकतर लोकांना पैसे मिळत नाहीत, अशा परिस्थितीमध्ये त्यांनी 50,000 रुपये हॉस्पिटलमध्ये आणून भरले, आणि त्यांच्यावरची अँजिओग्राफीच्या टेस्ट नंतरची अँजिओप्लास्टीची शस्त्रक्रिया या ठिकाणी झाली. मुळामध्ये आमचं असं म्हणणं आहे की शासनाने जो महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून जो अँजिओप्लास्टीचा दर आहे तो दर आहे 1,85,000 रुपये. 1,85,000 रुपये इतकंच बिल येणं अपेक्षित असताना 2,55,000 रुपये बिलाची अवास्तव मागणी आणि हॉस्पिटलमधून लोकांच्या खिशातून लूट कशासाठी करत आहेत, हा एक रुग्ण हक्क परिषदेसमोर निर्माण झालेला मोठा असा प्रश्न आहे. त्याच पद्धतीने पुणे महानगरपालिकेचा जो शहरी गरीब योजनेचा निधी आहे तो त्यांना 1,25,000 रुपये याच्यामध्ये मिळाला आहे निम्मा. त्यानंतर पेशंटच्या नातेवाईकांनी याच्या ठिकाणी 50,000 रुपये भरलेले आहेत, म्हणजे या ठिकाणी जवळजवळ 1,25,000 आणि हे 50 म्हणजे 1,75,000 रुपये यांना ऑलरेडी मिळालेले आहेत. तरीसुद्धा 70,000 रुपये यांना पाहिजेच आहेत आणखी, आणि हे 70,000 रुपये यांना विशेष निधी म्हणून महात्मा मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधूनसुद्धा 1,00,000 रुपयांपर्यंत निधी मिळू शकेल, परंतु अशा पद्धतीचे मिळणारे निधी सोडून यांना फक्त रोख रकमेसाठी ही एक प्रकारे वेठीस ठेवण्याची अडवणूक करण्याची या ठिकाणी केलेली हॉस्पिटलने हा जो प्रकार आहे याचा आम्ही सर्वप्रथम एकत्र येऊन निषेध व्यक्त करतो आहे. या आंदोलनासाठी तातडीने सगळे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित राहिले आणि या ठिकाणी जाब विचारला गेला, आणि माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसरचे श्रीयुत तांबे यांच्या पुढाकाराने या ठिकाणी हॉस्पिटलच्या मॅनेजमेंटबरोबर या बैठक झाली. परंतु त्यांचं आत्तापर्यंतचं म्हणणं असं आहे की 70,000 रुपये भरल्यानंतरच आम्ही या ठिकाणी पेशंटचा डिस्चार्ज करू, परंतु हे आंदोलन केल्यानंतर
त्यांच्याकडची जी भूमिका आहे, म्हणजे खरं तर रुग्ण हक्क परिषदेचा आम्ही एक प्रकारे जो या ठिकाणी दणका दिला आहे आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून सहभागाने सहकार्याने, यातून हॉस्पिटलचं प्रशासन मला वाटतं थंडावलेलं आहे आणि निश्चितपणे पुढच्या 10-15 मिनिटामध्ये हा डिस्चार्ज आहे.